हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता दुपारच्या वाजले तर 3:30-4:30 होत आलेत. संचेसाठी बनवते मी रव्याची खीर. टिफिन दिलं होतं संचेतला, टिफिन काही खाल्ला नाही. घरी आल्यानंतर पण काही खाल्लं नव्हतं त्यांनी. आणि त्याला तसं पण काय खाऊ अगर न खाऊ काही फरक पडत नाही. स्वतःच मला काळजीने विचारावं लागतं की संचित काय खातोय का. त्यावेळेस साहेबांचं हो नाही असं असतं. आणि खूप दिवस झालं रव्याची खीर पण केली नव्हती. आणि त्याला विचारलं रव्याची खीर खातो का, तर खातो म्हणला. आणि लहान मुलांचं कसं तेच सारखं दिलं की खात नाहीत. बरेच दिवस म्हणलं की बऱ्याच दिवसांनी खीर वगैरे केली की मग आवडीनं खातात. आणि तसं बरेच दिवसांनी म्हणण्यापेक्षा एक जवळपास 1.5-2 महिने झाले असतील मी रव्याची खीर काय केलीच नव्हती. आणि आता म्हणलं चला करावं. खूप दिवसांनी केलेली रेसिपी खीर वगैरे काय कसे ना, बऱ्याच दिवसांनी लहान मुलांना दिले खायला की आवडीनं खातात. म्हणून आता बनवायचं काम चालू आहे माझं. रव्याची खीर कशी बनवते ते पण मी तुम्हाला आता शॉर्टकटमध्ये सांगते. तर सगळ्यात पहिला रव्याची खीर कधी पण बनवताना जाडसर रवा घ्यायचा. एकदम बारीक रवा असेल तर खीर काय एवढी व्यवस्थित बनणार नाही. त्यामुळं जाड रवा मिळतो, बारीक रवा मिळतो, जाड रवा मिळतो. त्यामुळं जाड रवा छान व्यवस्थित भाजून घ्यायचा. सुरुवातीलाच तूप टाकायचं नाही. तूप टाकलं की मग रवा व्यवस्थित भाजत नाही. त्यामुळं रवा छान पहिला लालसर भाजून घ्यायचा. रवा लालसर भाजत आला की नंतर तूप टाकायचं. रवा छान भाजतोय तोपर्यंत गूळ बारीक करून घ्यायचा. खिसणीने बारीक करून घेतला तरी चालतोय किंवा डायरेक्ट आता मी जसा करते तसा बारीक केला तरी चालतोय. खिसणीत बारीक करायचं म्हटलं तर खिसणी पण घाण होते, वेळ पण जातो. आणि मला खिसणीने जास्त खोबरं गूळ वगैरे बारीक करायला आवडत नाही कारण मला जमतच नाही खिसणीने. आणि त्यामुळे मी करतच नसते कधी. तर आपलं बीट वगैरे कोशिंबीर वगैरे करताना करत असते, बारीक खिसणीचा वापर करत असते. जास्त मला गूळ खोबरं किती कडक असतं आणि ते मग लागतीच खिसणी मला. त्यामुळे मी जास्त खिसणीच्या भानगडीत पडतच नाही. आपलं असंच बारीक करून घ्यायचं आणि मिक्स करायचं. तसं पण असं जास्त बारीक केलं की एकदम काही जास्त वेळ लागत नाही, लगेचच वितळतो गूळ. नंतर साईडला ते हे करून घ्यायचं गूळ, म्हणजे गूळ बारीक झाला की त्याला तसंच साईडला ठेवायचं. नंतर आता तूप टाकून घ्याय लागले मी. छान असा लालसर भाजत आला आहे रवा. आणि तूप आता संपतच आलं होतं गावावरून, गेल्या वेळेस गेलतो त्यावेळेस आणलं होतं तूप. आता बघू येताना थोडंफार घेऊन यायचं. आणि नंतर मग संचितला पण जास्त तूप देत नाही. आता कसं थंडी पडली आणि थंडीमध्ये कसं थोडंफार इकडं तिकडं तेलकट वगैरे खाल्लं की त्याला काय खोकल्याला निमित्तच लागतं. त्यामुळे मी सध्या तुपाचं खायचं बंदच केलं आहे. संचितला मी तर खातच नाही आणि संचितला पण देत नाही. तरी पण अधूनमधून कधी तर आपल्या बऱ्याच दिवसातून थोडंसंच टाकलं. आता रवा म्हणलं की शिरा खीर म्हणलं की त्याच्यामध्ये थोडं तूप लागतंच. त्याच्याशिवाय ते खीर किंवा शिरा पण छान लागत नाही. शिरा तर तुपातलाच पाहिजे, त्याच्याशिवाय शिऱ्याची तर टेस्ट अजिबातच येत नाही. त्यामुळं आता मी थोडासा तूप टाकलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता पाणी टाकायचं. पाणी टाकलं की लगेच झाकण लावायचं आणि 5 मिनटं ठेवायचं. 5 मिनटानंतर मग झाकण काढायचं. एकदम छान रवा आहे. तर जाड रवा कसा शिजायला थोडा वेळ लागतो, एकदम टमटमीत असा रवा होतो आहे. आणि तोपर्यंत मी गुळाला पण थोडंसं चमच्याने तूप होतं चमच्याला त्याला मिक्स करून घेतलं. इलायची बारीक करून घेते. संचितला बघू शकता मागं काहीतरी खेळ चालू असतो. वॉटर कलर आणलेत, त्या वॉटर कलरबरोबर काहीतरी टाईमपास चालू असतो. एक येणार एक कपच केला आहे फुटलेला, त्या कपमध्ये घेणार काय तर करणार, पाण्याची बॉटल घेणार, भरत बसणार, असं ते तर काही ना काही चालू असतं. टाईमपास करत बसतो काहीतरी. आणि आता झाकण म्हणजे वाफ बसली, एक इलायची पण बारीक करून झाली. आता लगेच त्याच्यामध्ये गूळ टाकायचा, इलायची पावडर टाकायची आणि गूळ छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि तुम्हाला जर म्हणजे ह्याच्यामध्ये जर डायरेक्ट दूध टाकलं तरी चालते किंवा खाताना जरी दूध टाकलं तरी चालते. पण मी काय करते, असं जर दूध टाकलं ना दूध खूप जास्त लागते आणि काय होतं त्याची टेस्ट पण एवढी वेगळीच लागते आणि दूध पण जास्त लागतं आणि सगळं ते गाळ झाल्यासारखंच वाटतं. असं दाणेदार म्हणतो ना आपण, तशी खीर होत नाही. त्यामुळे शक्यतो काय करायचं, ज्यावेळेस आपण खायला घेतो त्याच वेळेस त्याच्यामध्ये दूध टाकायचं, तुमच्याने व्यवस्थित मिक्स करायचे आणि मस्त अशी एन्जॉय करायची खीर. खूप मस्त आणि एकदम टेस्टी बनते. शक्यतो लहान मुलांसाठी नक्की ट्राय करा. लहान मुलं किंवा 5-6 महिन्याच्या बाळाला जरी दिली तरी चालते. 5 महिन्याचे देत नाहीत, 6 नंतर थोडं थोडं असं दिले तरी चालते. एकदम पातळ करायचं आणि द्यायचं खायला, एकदम छान टेस्टी होते. संचितला मी अगोदर ज्यावेळेस संचित लहान होता त्यावेळेस त्याला पण मी अशी खीर बनवायची, गूळ टाकून करायची. शक्यतो गूळ टाकलं की एकदम छान टेस्ट येते साखरेपेक्षा, आणि साखरेपेक्षा गूळ भारी. तसं एकदम हेल्दी पण असतं गूळ वगैरे खाल्लेला. म्हणून आपले आता खीर झाले तरी पण आता थोड्या वेळ झाकण लावून ठेवते. झाकण लावलं की गूळ अजून थोडाफार आहे तर तो व्यवस्थित खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स होतो आहे. आणि नंतर मग छान अशी आपली खीर तयार होते. आता लगेचच खीर आता गरम गरम झाली की कशाची वाट बघायची, झाली की लगेचच खायला घ्यायची. मी काही खाणार नाही, संचेसाठीच बनवली. संचेतला आणि थोडीशी बाबांना आहे तर खीर द्यायची खायला. आणि आता जवळपास करायला म्हणलं तरी जवळपास एक
15-20 मिनटं तर सहजच जातात, पटपट बनलं तरी. आणि जवळून पण तुम्ही बघू शकता एकदम छान सिम्पल अशी खीर आपली तयार झाली, एकदम दाणेदार अशी झाली. आणि गुळाने खरंच खूप छान टेस्ट होते. आणि अशी जर खायची तर लॅप्सी खाल्ल्यासारखी लागते. बाबांना तशीच दिली होती आणि इथं आहे संचितला दिली. बघू शकता किती छान कलर वगैरे आला आहे त्याचा. आणि असं खाल्ल्यावर तर एकदम टेस्ट लागते, एकदम भारी अशी लागते. एकदा नक्की ट्राय करा. नंतर आता संध्याकाळच्या 6:30-7 होत आले. संचितचं काम असतं रूम फ्रेशनर मारायचं. घरभर रूम फ्रेशनर आहे तर मारत असतो. एक घरातलं काम करायचं म्हणलं तर संचित हाच करत असेल आवडीने. सगळं रूम फ्रेशनर मारून झालं की जिथून घेतले तिथून ठेवायचं. झाकण होतं, झाकण त्याचं मोडून तोडून टाकलं त्याने. सायकलच त्याच्यावरून हे केली. नंतर आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये फक्त खिचडीच बनवते. त्यामुळे संचितचा पहिलं म्हणलं होमवर्क करून घ्यावा. होमवर्क करताना बघू शकता कसं तोंड होतं, एकदम बारीक तोंड होतं. अजिबात तोंडावर स्माईल नसते, काय नसते. मोबाईलचं सांगायचं झालं तर तास दीड तास मोबाईलमध्ये कंटिन्यू बघताना त्याला कधी एक जांभळीसुद्धा येत नाही, असं आळस येत नाही, काहीसुद्धा नाही. निवांत मोबाईलमध्ये बघत बसतो. पण होमवर्क करायचं म्हणलं की त्याला नकोच वाटतं, अजिबात होमवर्क करायला आवडत नाही. तरी पण बघू शकता किती हळू चाललं आहे होमवर्क करायचं. जबरदस्तीने होमवर्क करून घेतच असते मी, अजिबात त्याचं काय ऐकत नसते. नंतर बघू शकता सिम्पल अशी खिचडी तयार झाली. इथं खिचडी आहे, पापड आहे, काकडी आहे आणि जी मगाशी बनवलेली होतं तो खीर आहे. मस्त असं संध्याकाळचं सिम्पल असं जेवण बनवलं आहे. चला तर तुम्ही जेवण करायला या. आता संचितला जेवण आहे तर पहिलं चारून घ्यायचं. साहेबांचं बघू शकता होमवर्क केलं असं दमल्यासारखा होतो आहे थोडासा. नंतर आता त्याला खीर वगैरे चारून घ्यायची. खीर खाल्ली त्यांनी, काय म्हणतो त्याला, खिचडी चारून घ्यायची. नंतर म्हणला मला मी पॅकिंग करतो, गावाला जायची तयार आहे, उद्या गावाला जातोय आम्ही. त्यामुळे थोडंच सामान घेतलं होतं आणि पॅकिंग वगैरे संचितनीच केली बऱ्यापैकी व्यवस्थित सगळं त्यांनी ठेवलं. आता उद्या स्कूल वगैरे झालं की मग एक राऊंड मारून यायचा. लागोपाठ सुट्ट्या वगैरे पण आलेत. ही बॅग संचितनीच पुसले, कपडे व्यवस्थित मी घड्या घातल्या होत्या त्यांनी सगळ्या ठेवलेत. आणि मला म्हणला की मी कसं ठेवतोय ते व्हिडिओ काढ. आणि दाखव सगळ्यांना असं पण म्हणत होता. चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. तर बाय.